नमस्कार मित्रांनो, भारतामध्ये आत्ताच पार पडलेल्या सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीमध्ये बकासूर व महिंब्या यांच्या गाडीने एक नंबर मिळवला. पण या गाडीला टफ हाईड कोणत्या बैलाने दिली? तर तो आहे रोमन. रोमन व शंभू या दोन बैलांच्या गाडीने बकासूर व महिंब्याच्या गाडीला टक्कर देण्यात यशस्वी ठरले. दोन बैलाच्या गाडीने दोन नंबरचे बक्षीस मिळवले. रोमन व शंभू यांचीसुद्धा गाडी खूप वेगात होती आणि थोडक्यात त्यांचा एक नंबर हुकलेला आहे. तर बकासूर आणि महिंबेच्या नंतर नंबर लागतो तो रोमनचा. रोमन बैलाच्या गाडीने बकासूर व महिंबेच्या गाडीला काटेची टक्कर दिली यामध्ये. आणि हा रोमन बैल 2.5 वर्षाचा आहे आणि 48 हून जास्त त्याने बिनजोड केलेले आहेत आणि दोन नंबर पटकावलेला आहे. यांना दोन नंबरमध्ये यांना ट्रॅक्टर बक्षीस मिळाले, रोमन आणि शंभू यांच्या जोडीला. आणि असा हा चपळ रोमन आहे. हा बैलसुद्धा खूप वेगवान आहे. थोडक्यात याचा नंबर एक नंबर हुकलेला आहे या रोमन बैलाचा, नाहीतर पळण्यासाठी हाही खूप चपळ आहे. सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीमध्ये एकापेक्षा एक टॉपचे सर्व बैल आलेले होते. आणि यामधून या सर्व टॉपच्या बैलांमधून दोन नंबर काढणे ही पण काही सोपी गोष्ट नाही. तर मित्रांनो, असा आहे हा रोमन बैल.